नमस्कार मंडळी आज आपण सकारात्मक विचारांचा आपल्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात जगात अगदी रोजच्या रुटीनमध्ये सगळ्या घटना अजिबात मनासारख्या घडत नसतात पण आपण त्या घटनेकडे किती आणि कसा विचार करतो यावर आपली मानसिकता बदलत राहते शुद्ध सकारात्मक विचार ही निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मक आणि तणावपूर्ण गोष्टींबद्दल खूप विचार करतो पण यामुळे आणि शरीराबरोबर मनावरही त्याचा परिणाम होतो सकारात्मकता ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं आपल्या जीवनात येणाऱ्या घटनेकडे आव्हानांना सकारात्मकतेने सामोरं जाणं त्यातून चांगलं काय घडू शकतं यावर लक्ष केंद्रित करणं सकारात्मक, सकारात्मक विचारांमुळे कठीण प्रसंगीसुद्धा लढण्याची ताकद येते अडचणींमधून बाहेर पडू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो नकारात्मक विचार आपलं शरीर आणि मन पोखरून टाकतात दुसऱ्याविषयी वाईट बोलण्यात वाईट विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण अजून काय चांगलं करू शकतो किंवा काय चांगलं करता येईल याचा विचार कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी उपयोगी ठरतो आणखीन काय फायदे आहेत ते पाहूया सकारात्मकता वाढवण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे त्यामुळे आनंदी राहू शकतो आणि अतिरिक्त नको असलेले विचार निघून जाण्यास सुद्धा सुरुवात होते सकारात्मक विचार केल्यामुळे बी पी कंट्रोलमध्ये राहतो आणि आयुष्य सुद्धा वाढतं सकारात्मक विचार करून अनेक कठीण समस्या सोडवता येतात आणि निराश न होता इतरांना सुद्धा त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करता येते सकारात्मक विचार केल्यामुळे आपण काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखून पुढील निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकतो असं केल्यामुळे आपण अनेक गोष्टींमध्ये अडकत नाही स्वतःच्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वतःची ओळख होणं व सकारात्मक विचारांचा अवलंब करणं म्हणजेच ती गोष्ट प्रत्यक्षात आणणं महत्वाचं आहे थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह चला तर मंडळी असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन विषय घेऊन आपण भेटतच राहू